लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या उपस्थितीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे एक लोखंडी धारदार घातक शस्त्र जप्त केलं. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये एकूण 9 गुन्हे दाखल करून देशी विदेशी आणि हातभट्टी दारू जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कोपटा ऍक्ट अंतर्गत 17 गुन्हे बारवर कारवाई करून 4 गुन्हे तसेच गुंड हिस्ट्री शीटर यांची तपासणी केली असता 3 पैकी 3 मिळून आले. त्याचप्रमाणे गुंडा रजिस्टरमधील 19 पैकी 10 मिळून आले आहेत. तसेच प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 ठिकाणी नाकाबंदी करून 31 वाहनांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 7 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 57 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.